धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या तेज नक्ष हॉस्पिटलमधून काही दिवसांपूर्वी धुळे तालुका पोलिसांनी दोन मशनरी जप्त केल्या होत्या. या प्रकरणी सुमारे 8 महिन्यांपूर्वी धुळे तालुका पोलीस ठाण्यात डॉक्टर आशिष पाटील रवंदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व प्रकरणासंदर्भात डॉक्टर आशिष पाटील रवंदळे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. या मशनरी जवाहर मेडिकल फाउंडेशननं इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजीच्या संमतीनं तेजनक्ष इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी साक्री रोड इथे ठेवल्या आहेत, त्यांच्या अखत्यारीत आहेत याची पूर्ण जाणीव जवाहर मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन आणि फिर्यादींना होती. पण घरगुती आणि कौटुंबिक मतभेद याचा गैरफायदा घेऊन डॉक्टर आशिष पाटील यांच्या विरोधात खोटी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या मशनरी जवाहर फाउंडेशनच्या मालकीच्या आहेत. त्या मशनरी जर जप्त करणं त्यांना आवश्यक वाटत असल्यास त्या जप्त कराव्यात असा विनंतीपूर्वक अर्ज तालुका पोलीस ठाण्यात डॉक्टर आशिष पाटील यांनीच केला होता. याबाबत अधिक माहिती डॉक्टर आशिष पाटील रवंदळे यांनी पत्रकारांना दिली. आणि तिसऱ्या मशीनची जी ओळख पटायची जो प्रॉब्लेम होता तो आम्ही कंपनीला पत्र लिहिलं, त्या कंपनीला आम्ही रितसर त्यांची फी भरली, त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह इथं आला आणि त्यांनी मशीनची ओळख पटवून दिली. आणि मग आम्ही पुन्हा एक पत्राद्वारे पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं की आपल्या टेक्निशियनला मशीन ओळखता आली नाही, पण आम्ही कंपनीच्या टेक्निकल पर्सनला बोलून ते मशीनची ओळख आम्ही पटवून घेतलेली आहे, तर ते मशीन आम्हाला सुपूर्त करायचं आहे. तर मशीन हे जप्त करायच्या आधीच आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे अनेक वेळा की हे मशीन आम्हालाच सुपूर्त जवाहर मेडिकल फाउंडेशनला करायचे आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.